नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्रांनो मी इंजिनियर सचिन पुन्हा एकदा तुमचे स्वागत करतो आपल्या इलेक्ट्रिकल नॉलेज या चॅनलवरती तर बघा माझ्या विद्यार्थी मित्रांनो एक महत्त्वाची गुड न्यूज तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे आणि ते म्हणजेच काय न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड नरोरा ॲटॉमिक पॉवर स्टेशन रिक्रुटमेंट दोन हजार चोवीस तर एन पी सी एलमध्ये रिक्रुटमेंट आलेली आहे आणि नरोरा इथे ती भरती निघून आलेली आहे एकूण पदे वन एट्टी सिक्स म्हणजे एकशे शहाऐंशी पदी तुम्हाला पाहायला मिळत आहे एकदम सुवर्ण संधी तुमच्यासाठी असणार आहे स्टेट सोबतच तुम्हाला सेंट्रल सुद्धा एक्झाम द्यायच्या आहे आणि ह्या एक्झाम दिल्यानं विद्यार्थी मित्रांनो तुमचा आत्मविश्वास तुमचा कॉन्फिडन्स निश्चित स्वरूपातच वाढणार आहे तर आय टी आय आणि डिप्लोम्याच्या विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्ण संधी आहे पाच फ्रेशरची भरती निघालेली आहे बापरे एवढ्या ट्रेडला संधी लिहिला आहे परंतु विद्यार्थी मित्रांनो इथे चार पाच चार ते पाच ट्रेडला इथे आय टी आयच्या विद्यार्थ्यांना संधी मिळाली आहे डिप्लोम्याच्या दोन तीन ट्रेड आहे इथे विद्यार्थी मित्रांनो आणि एन पी सी एल नाम्स नाप्स गव्हर्नमेंट जॉबमध्ये भरती निघून आलेली आहे संपूर्ण माहिती मी तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करतो त्याआधी तुम्ही जर या चॅनलवरती जर नवीन असाल तर आत्ताच जाऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या सबस्क्राईब केल्याच्यानंतर जी बेल ऐकून असते तिला ऑन करून द्यायचं याच्यामुळे सर्व स्टेट गव्हर्नमेंट जॉब सेंट्रल गव्हर्मेंट जॉब याची माहिती ना सर्वप्रथम तुमच्या मोबाईलवरती तुम्हाला पाहायला मिळेल ओके महाराष्ट्रातील कुठल्याच विद्यार्थ्यापाशी असली असली प्रकारची माहिती म्हणजे आली पाहिजे आणि तो लवकरात लवकर फॉर्म फिलअप लव करून परीक्षा दिली पाहिजे हा आपला हेतू असतो ओके चला बघूया आपण त्या ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये काय लिहिलं आहे ते बघा तर बघा इथे मी तुम्हाला ठळक ठळक पॉईंट सांगतोय जेणेकरून पीडीएफ खूप मोठी आहे आणि ही पीडीएफ मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा प्रोवाईड करून देईन टेलिग्राम चॅनलवरती जुळायचं नक्की विसरायचं नाही ते त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देऊन देईल आता या मध्ये काय लिहिलं आहे ते एकदा जाणून घेऊया बघा एन पी सी एलची रिक्रुटमेंट आलेली आहे एन पी सी एलचं लोगो ती तुम्हाला दिसत आहे इथे सर्व कधीपासून कधीपर्यंत अप्लाय करायचा ते दिला आहे सोळा सात आजपासून अप्लाय करायचं आहे तर लास्ट डेट काय असणार आहे पाच आठ दोन हजार चोवीस लास्ट डेट असणार आहे ओके चला एकदा वॅकन्सी पाहून घेऊ घेऊया कुठे कुठे किती किती वॅकन्सी आहे चला तर स्टायपन uh, ड्रेनी ट्रेनी सायंटिफिक असिस्टंट डिप्लोमा होल्डर्स साठी वॅकन्सी तुम्हाला इथे पाहायला मिळत आहे बघा किती टोटल वॅकन्सी आहे तुम्हाला दहा इथे वॅकन्सी पाहायला मिळत आहे चला आपल्यासाठी आय टी विद्यार्थ्यांसाठी बघून घेऊया त्यानंतर इथे बघा कॅटेगरी स्टायपन ट्रेनी इथे सुद्धा तुम्हाला फिफ्टी पोस्ट पाहायला मिळत आहे त्यानंतर बघा डिसिप्लिन वाईज डिस्ट्रीब्युशन इथे दिलेलं आहे बघा मेकॅनिकल मध्ये किती पोस्ट आहे इलेक्ट्रिकल मध्ये किती आणि इलेक्ट्रॉनिक्स मध्ये चार तीन आणि एक अशी पोस्ट तुम्हाला पाहायला मिळत आहे टोटल बघा पाच तीन एक एक अशी टोटल पोस्ट तुम्हाला इथे पाहायला मिळत आहे कॅटेगरी वाईज वा, वा तुम्ही एकदा बघून घ्या ना ओके चला त्यानंतर आपला आयच्या विद्यार्थ्यांसाठी चला आय टी आयचे जेही विद्यार्थी होते त्यांच्यासाठी वॅकेन्सी कमी आहे परंतु एन पी सी एल सारख्या ठिकाणी जर तुम्हाला जॉब लागली ना तर लाईफ एकदम सेट असते विद्यार्थी मित्रांनो एन पी सी एलमध्ये एकदम पॅकेज चांगलं असते वर्क प्रोफाईल छान असते आणि जॉब कल्चर सुद्धा एकदम बढिया असते तर एन पी सी एल सारख्या ठिकाणी जर तुम्हाला सेंट्रल गवर्नमेंटची जॉब लागत असेल ती एक गस, एकदम फारच छान असते चुपचाप फॉर्म भरायचा फिटरच्या विद्यार्थ्यांनी इलेक्ट्रिशियनच्या विद्यार्थ्यांनी आणि इन्स्ट्रुमेंटेशनच्या विद्यार्थ्यांनी चुपचाप फॉर्म भरायचा परीक्षेला जायचं परीक्षा द्यायची प्री आणि मेन्स दोन एक्झाम होते आणि एकदम म्हणजे इझी इजी प्रश्न त्यामध्ये विचारले जातात एकदम हार्ड असे प्रश्न विचारले जात नाही तर फिटरच्या विद्यार्थ्यांना टोटल किती पोस्ट आहे दहा पोस्ट आहे तीन एस त्यामध्ये दोन आहे

टोटल तेरा पोस्ट इथे पाहायला मिळत आहे दोन आहे एस सीच्या तीन आहे ओबीसीच्या एक आहे ईडब्ल्यू एच ची सहा आहे जनरलच्या आणि अशा टोटल तुम्हाला मिळत आहे तेरा पोस्ट पाहायला मिळत आहे इथे बघा तेरा लिहिलेला आहे ओके चला त्यानंतर स्टायपन रेनी ट्रेनी टी एन ऑपरेटर मध्ये इथे बारावी सायन्स मागितलं जाते टी एन ऑपरेटर साठी ज्यांचं बारावी सायन्स असेल ना तो सुद्धा विद्यार्थी इथे अप्लाय करू शकतो तर यामध्ये टोटल तुम्हाला किती एकोणतीस पोस्ट पाहायला मिळत आहे ओके अशा टोटल तुम्हाला वन जवळपास टोटल इथे साठ पदे इथे तुम्हाला आय टी एफ चे पाहायला मिळत आहे ओके चला तर एकदा इथे काय लिहिलं आहे एकदा बघून घ्या डिझिलिटी इथं रिजर्वेशन आणि डिझेबिलिटी लिहिलं आहे ते आपल्या कामाचं नाही जे तुमच्या कामाचं आहे ते मी तुम्हाला इथे सांगण्याचा प्रयत्न करतोय ओके चला त्यानंतर इथे काय लिहिलेलं आहे अनिवार्य इसेन्शियल क्वालिफिकेशन हे तुमच्या कामाचं आहे आता इसेन्शियल क्वालिफिकेशन काय पाहिजे नर्स यासाठी काय मागितलं आहे डिप्लोमा मागितला आहे नर्सिंगमध्ये आणि ज्यांचा बारावी प्लस डिप्लोमा असेल ते इथे अप्लाय करू शकणार आहे त्यानंतर इंजिनिअरिंगवाल्या विद्यार्थ्यांसाठी काय मागितलं आहे डिप्लोमा होल्डर्स इंजिनिअरिंग याच्यामध्ये मागितलं आहे डिप्लोमा काय मागितलं आहे तीन वर्षाचा डिप्लोमा आणि किती पर्सेंट पाहिजे तर कमीत कमी साठ पर्सेंटमध्ये त्यांचा डिप्लोमा बनायला पाहिजे इथे एल्यु एज्युकेशन क्वालिफिकेशन डिप्लोमावाल्यांसाठी आहे ओके चला डिप्लोमावाल्यांचं समजलं असेल त्यानंतर आता बघा हे ग्रॅज्युएशन वाल्यांचं आहे ग्रॅज्युएशन वाल्याच्या नंतर बघा एस टी एन टी एन आता हे आहे आयटीआय वाल्या विद्यार्थ्यांसाठी बघा इथे लिहिलेलं आहे इंग्रजीमध्ये मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय बघा एस एस सी दहावी पास पाहिजे आणि त्याच्यानंतर दोन वर्षाचा आय पाहिजे फिटर इलेक्ट्रिशियन आणि इन्स्ट्रुमेंटेशन या ट्रेडमध्ये काय पाहिजे त्यांचा आय पाहिजे आहे ओके क्लिअर आहे एवढी गोष्ट होय सर क्लिअर आहे तुम्ही समोर समोर चला मी तुम्हाला महत्वाचे महत्वाचे पॉईंट यामध्ये सांगण्याचा सा। प्रयत्न ज्यांचा सा एक वर्षाचा आय टी आहे त्याला एक वर्षाची अप्रेंटिस असेल किंवा एक वर्षाचा एक्सपिरियन्स एक वर्षा एक, एक वर्षा एक, एक असेल तो सुद्धा विद्यार्थी इथे इलिजिबल ठरणार आहे ओके चला समोर काय लिहिलं आहे ट्रेनिंग साठी एक महत्वाची सूचना की तुमचं वजन तर पंचेचाळीस असतेच उंची एकशे साठ सेंटीमीटर भरणारच आहे एकदा चेक करून घ्या तुमची उंची वगैरे तर सर आमची उंची ओके आहे काही हरकत नाही आणि एकदा तुम्हाला किती सॅलरी मिळेल हे एकदा सांगून देतो तर दीड वर्षाचं इथे काय असते ट्रेनिंग असते प्रथम वर्षी तुम्हाला वीस हजार रुपये मिळणार दुसऱ्या वर्षी तुम्हाला सहा महिने तुम्हाला बावीस हजार रुपये मिळणार म्हणजे एक वर्ष वीस हजार सहा महिने बावीस हजार प दीड वर्ष झाला मग दीड वर्ष ट्रेनिंग नंतर तुमचं बेसिक सुरू होऊन जाईल बेसिक सुरू झाल्याच्या नंतर बघा विद्यार्थी मित्रांनो इथे तुम्हाला चार लाख सत्तेचाळीस हजारापर्यंत वार्षिक पॅकेज मिळणार आहे म्हणजे जवळपास पन्नास हजार रुपये तुमची सॅलरी पकडून घ्या तुम्ही मंथली आफ्टर ट्रेनिंग ओके चला ने एक थे 25 वर्ष थे वर्ष है थे एज क्राइटेरिया बघून घ्या एज क्राइटेरिया सर्वांनी एकदा बघणं आवश्यक आहे अठरा ते पंचवीस वर्ष डिप्लोमा वाले विद्यार्थी आणि अठरा ते चोवीस वर्ष जे आहे ते आय टी वाले विद्यार्थ्यांसाठी एज क्राइटेरिया असणार आहे किती अठरा ते चोवीस वर्ष असणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुमची सॅलरी सुद्धा इथे त्यांनी दिलेली आहे की तुम्हाला किती मिळू शकते तर बेसिक वगैरे पकडून त्यांनी बत्तीस हजार परंतु चाळीस ते पन्नास हजार चाळीस हजारापर्यंत तुम्हाला सॅलरी मिळेल मित्रांनो अदर अलाउन्सेस ऍड करून ओके चला त्यानंतर एज रिलॅक्सेशन जनरलला एज रिलॅक्सेशन नसते एस सी एस टीला पाच वर्ष एज रिलॅक्सेशन राहील ला तीन वर्ष रिलॅक्सेशन असणार आहे ओके चला त्यानंतर इथे काय दिलेलं आहे महत्वाच्या महत्वाच्या बाबी मी तुमच्या इथे कव्हर करण्याचा प्रयत्न करतोय बघा त्याच्या व्यतिरिक्त हा चला तर प्लेस ऑफ पोस्टिंग कुठं होणार आहे तुम्हाला आता एकदा पोस्टिंग बघा पोस्टिंग कुठे होणार आहे हे महत्त्वाचं आहे प्लेस ऑफ पोस्टिंग विल बी नरोरा ॲटोमिक पावर स्टेशन एन पी सी एल म्हणजे नरोरा म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो पण परंतु एकदम वेगळी टाउनशिप आहे चांगली क्लासिकल टाउनशिप आहे तुम्हाला तिथे नक्की चांगली जॉब मिळणार आहे ओके आणि चयन प्रक्रिया कशी होणार आहे तुमची चयन प्रक्रिया म्हणजे तुमचं सिलेक्शन कशाच्या माध्यमातून होणार आहे एकदा सर्वांनी एकदा बघून घ्या कशाच्या माध्यमातून होणार आहे ते माहीत असायला पाहिजे सर्वात आधी तुमची प्रिलियम्स टेस्ट होईल एका तासाची त्यानंतर दोन तासाची ऍडव्हान्स परीक्षा त्यामध्ये टेक्निकल विचारलं जाईल त्यानंतर तुमचं स्किल टेस्ट होणार आहे ओके तीन स्टेज होतील होऊ शकते एका दिवशी पहिली परीक्षा किंवा दुसऱ्या त्याच दिवशी दुसरी पण घेईल पण तो डिपेंड करते ते त्यांच्यावर आता ओके चला फॉर्म मात्र नक्की भरायचं जाऊन ओके त्यानंतर डिटेल्स ऑफ सिलेक्शन इथं डिप्लोमावाल्यांसाठी आय टी आय वाल्यांसाठी इथे सर्व गिवन आहे ओके तर विद्यार्थी मित्रांनो हीच महत्त्वाची न्यूज तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो होतो आणि सर्वांना हे मात्र नक्कीच आवडलेलं असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर राजव हो, एक लाईक मात्र नक्की करून द्या कारण तुम्ही जाता जाता व्हिडिओ पाहता आपण लाईक नाही करा लाईक करून द्या आणि होत असेल तर आपल्या मित्रांना शेअर सुद्धा करा चला भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन एक अपडेट घेऊन नवीन एक माहिती घेऊन मी तुमच्या समोर लवकरच येईल तोपर्यंत बाय